नमस्कार, मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये. आज आपण बघणार आहोत मस्त मऊसूत जाळीदार असा ढोकळा कसा बनवायचा. फक्त घरातल्या साहित्यात बनवत आहोत. एकदम सोपी आणि सुटसुटीत अशी रेसिपी आहे. मी जे प्रमाण तुम्हाला दाखवलेलं आहे या प्रमाणात जर तुम्ही ढोकळा केला तर तुमचा ढोकळा कधीच बिघडणार नाही. मस्त स्पॉन्जी आणि जाळीदार असा तयार होईल. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल किंवा माझा हा व्हिडिओ जर पहिल्यांदा पाहत असाल तर सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या मस्त स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीला सुरुवात करूया. स्पॉन्जी आणि जाळेदार असा ढोकळा बनवण्यासाठी इथं मी एक बाऊल घेतला, याच्यावरती चाळणी ठेवली आणि यामध्ये आपल्याला 2 वाट्या बेसन पीठ घ्यायचं आहे. ढोकळ्यासाठी बेसन पीठ घेताना लक्षात ठेवा ते व्यवस्थित चाळूनच घ्यायचं. तर अशा पद्धतीनं आता चाळणीनं हे बेसन पीठ मी चाळून घेत आहे. साधारणपणे वजनी प्रमाण म्हणाल तर हे 150 ग्रॅम इतकं बेसन आहे. तर अशा पद्धतीनं हे सगळं बेसन मी व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे. बेसन व्यवस्थित चाळून झालंय. इकडे एका वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घेतलंय. आता यामध्ये आपल्याला घालायची आहे बरोबर 3 चमचे साखर. 2 वाट्या बेसनासाठी 3 चमचे साखर अगदी परफेक्ट प्रमाण आहे. त्याचबरोबर मी यामध्ये घालतीये 1 चमचाभर सायट्रिक ॲसिड. याला लिंबूसत्व देखील म्हणतात. कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात इझी मिळतं. सायट्रिक ॲसिड आपल्याला फक्त 1 चमचाच घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित आपल्याला साखर विरघळवून घ्यायची आहे या पाण्यामध्ये. तर इथं साखर व्यवस्थित विरघळली आहे. आता हे सायट्रिक ॲसिड आणि साखरेचं पाणी आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे. आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून याचा आपल्याला बॅटर बनवायचा आहे. सुरुवातीला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता लागेल असं पाणी घालून याचं आपण छान फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवून घेणार आहोत. यामध्ये कुठेही गुठळे वगैरे राहता कामा नये. तर अशा पद्धतीनं मी विक्सच्या मदतीने हे बॅटर बनवून घेत आहे. आपण वडापाव बनवताना ज्या फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवतो तसंच आपल्याला हे बनवायचं आहे. त्याचबरोबर हे बॅटर बनवत असताना तुम्ही बघू शकता मी एकाच डायरेक्शनमध्ये हे पीठ व्यवस्थित फेटून घेत आहे. यामध्ये कुठेही गुठळी वगैरे राहता कामा नये. आता या स्टेजला आपल्याला यामध्ये घालायची आहे फक्त चिमूटभर हळद. हळदीचं प्रमाण लक्षात ठेवा, फक्त चिमूटभरच घाला. जास्त हळद झाली तर ढोकळा लालसर होतो. त्याचबरोबर यामध्ये घालतीये 1 पळीभर तेल. तेलाच्या किटलीत जी पळी असते त्या पळीनं मी 1 पळीभर तेल घातलं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. 2 वाट्या बेसनासाठी 1 पळीभर तेल अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालत राहायचं आहे आणि छान फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवायचं आहे. बॅटर बनवताना लक्षात ठेवा मी ते एकाच डायरेक्शनमध्ये फेटून देखील घेत आहे. अशा पद्धतीनं एकाच डायरेक्शनमध्ये पीठ चांगलं फेटून घेतल्यामुळं काय होतं की आपला ढोकळा चांगला स्पॉन्जी तयार होतो आणि त्यासाठी लागणारं आपलं हे जे बेसन पीठ आहे ते अगदी हलकं असं तयार होतं. तर अशा पद्धतीनं एकसारखं फिरवत एकाच डायरेक्शनमध्ये हे पीठ मी फेटून घेत आहे. जवळजवळ आपल्याला हे 8 ते 10 मिनटं असंच एकसारखं फेटून घ्यायचं आहे. ही खूप महत्त्वाची स्टेज आहे. लक्षात ठेवा, ढोकळा जर तुम्हाला चांगला स्पॉन्जी आणि जाळीदार हवा असेल तर अशा पद्धतीनं हे पीठ फेटून घेणं खूप गरजेचं आहे. अगदी हात दुखेपर्यंत आपल्याला हे चांगलं फेटून घ्यायचं आहे. तर इथं जवळजवळ 10 मिनटं पीठ चांगलं मी फेटून घेतलं आहे. तुम्हाला जर यामध्ये थोडासा तिखटपणा हवा असेल तर थोडीशी मिरचीची पेस्ट देखील तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. याची कन्सिस्टन्सी बघू शकता. अशा पद्धतीनं छान फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं आपलं बॅटर तयार झालं आहे. आता हे 1-10 मिनटं बाजूला ठेवून देऊया. ढोकळ्याचं बॅटर भिजतं आहे तोपर्यंत इकडे मी एका पातेल्यामध्ये साधारणपणे 1 ते 1.5 तांब्या पाणी ठेवलं आहे. त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं हे स्टँड ठेवलेलं आहे आणि हे पातेलं आपल्याला गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. या पातेल्यामध्ये आपण ढोकळा वाफवून घेणार आहोत. पातेलं असं घ्यायचं की जे भांडं आपण ढोकळ्यासाठी वापरणार आहोत ते व्यवस्थित या पातेल्यामध्ये बसावं. तर इथं 10 मिनटं झालेली आहेत. ढोकळ्याचं बॅटरही चांगलं भिजलं आहे. मी या कुकरच्या डब्यामध्ये ढोकळा बनवणार आहे. त्याला आतून व्यवस्थित सगळीकडनं तेल लावून घेतलं आहे. आता या पिठामध्ये आपल्याला घालायचं आहे बरोबर 1 चमचा खाण्याचा सोडा. सोड्याचं प्रमाण लक्षात ठेवा, बरोबर 1 चमचाच असावं. 2 वाट्या बेसन पीठ घेतलं आहे त्यामुळे त्याला 1 चमचा खाण्याचा सोडा अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आणि आता एकाच डायरेक्शनमध्ये हे पीठ आपल्याला सोडा घातल्यानंतर चांगलं फेटून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता सोडा घातल्यानंतर हे पीठ अगदी फ्लफी तयार होतं किंवा अगदी हलकं असं तयार होतं. पुन्हा 5-6 मिनटं आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे किंवा चांगलं फेटून घ्यायचं आहे. सोडा घातल्यानंतर अशा पद्धतीनं छान फेटून घ्यायचं म्हणजे काय होतं की सोडा व्यवस्थित ॲक्टिवेट होतो आणि ढोकळा मस्त जाळीदार असा तयार होतो.
पीठ चांगलं फेटून झालंय, आता ते आपण लगेचच या कुकरच्या डब्यामध्ये ओतून घेऊया. ढोकळा वाफवायला भांडं घेताना लक्षात ठेवा ते थोडं मोठ्या साईजचं घ्यायचं, म्हणजे वरती थोडी ढोकळा फुगला जातो त्यामुळे त्याला जागा हवी. इकडे गॅसवर पातेल्यामधलं पाणी चांगलं उकळतंय, आता लगेचच या स्टँडवरती आपल्याला हा डब्बा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. वरून झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून बरोबर 20 मिनटं हा ढोकळा आपल्याला मध्यम आचेवर चांगला वाफवून घ्यायचा आहे. ढोकळा वाफवायला ठेवून 20 ते 22 मिनटं झालेली आहेत. आता ढोकळा बघूया. तर अशा पद्धतीनं यामध्ये एक सुरी घालून बघायची, सुरी व्यवस्थित क्लीन येते आहे म्हणजेच आपला ढोकळा चांगला परफेक्ट असा वाफवला गेला आहे. गॅस बंद करायचा आणि हा आपल्याला संपूर्ण थंड करून घ्यायचा आहे. ढोकळा थोडासा थंड होतो आहे तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारी फोडणी बनवून घेऊया. गॅसवर एक पातेलं ठेवलं आहे, त्यामध्ये तेलाच्या किटलीत जी पळी असते त्या पळीनं बरोबर एक पळी तेल घातलं आहे. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालूया 1 चमचाभर मोहरी. मोहरी छान आपल्याला तडतडू द्यायची आहे तेलावर. मोहरी छान तडतडली की यामध्ये घालूया हिरव्या मिरच्या. इथं मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या अशा पद्धतीनं उभ्या कट करून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर यामध्ये घालतीये 5-6 कढीपत्त्याची पानं. चांगलं परतवून घ्यायचं. फोडणी चांगली बसली की आपल्या ढोकळ्याला टेस्टही छान येते. मिरच्या आणि कढीपत्ता तेलावरती छान परतून झालाय. आता यामध्ये घालूया बरोबर 1.5 वाटी पाणी. पाणी घातल्यावर चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालूया. त्याचबरोबर 1 चमचाभर साखर घालूया. थोडंसं सायट्रिक ॲसिड देखील आपल्याला यामध्ये घालायचं आहे, म्हणजे काय होतं की आपल्या या फोडणीला छान आंबट गोड अशी टेस्ट येते. आता फक्त ही फोडणी आपल्याला साखर विरघळेल इतपतच शिजवायची आहे किंवा उकळून घ्यायची आहे. तर इथं साखर व्यवस्थित विरघळली आहे, फोडणीला उकळी देखील आलेली आहे. आता इथं आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ही फोडणी अगदी कोमट झाल्यावरच आपल्याला ढोकळ्यावरती घालायची आहे, लक्षात ठेवा. तर इथं आपला ढोकळा थंड झाला आहे, हलकासा कोमट आहे. लक्षात ठेवा, ढोकळा डिमोल्ड करताना किंवा तो काढताना थंड झाल्यावरच काढायचा, म्हणजे तो व्यवस्थित निघून येतो. साईडनं सुरीने मी त्याच्या एजेस थोड्याशा लूज करून घेतल्यात आणि अशा पद्धतीनं तो आपल्याला काढून घ्यायचा आहे, अगदी अलगद निघून येतो. तर इथं बघू शकता मस्त स्पॉन्जी आणि जाळीदार असा आपला ढोकळा तयार झाला आहे. आता याला लगेचच कट करून घेऊया. तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कट करू शकता. मी याचे चौकोनी काप करून घेणार आहे. अगदी लुसलुशीत देखील झालेला आहे, इझी कट होतो आहे. त्याचबरोबर तो आतून व्यवस्थित शिजला गेला आहे किंवा छान संपूर्ण ढोकळ्याला व्यवस्थित जाळी देखील पडलेली आहे. अगदी छान स्पॉन्जी, मऊसूत आणि जाळीदार झाला आहे, बघू शकता. आता लगेचच थंड झालेली फोडणी आपल्याला या संपूर्ण ढोकळ्यावरती घालून घ्यायची आहे. मी जे तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे त्या प्रमाणात जर तुम्ही ढोकळा बनवला तर तुमचा ढोकळा कधीच बिघडणार नाही, मस्त स्पॉन्जी जाळीदार असा तयार होईल. संपूर्ण ढोकळ्यावर छान अशी ही फोडणी घालून झाली आहे आणि आता वरून आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि 1-10 मिनटं हा ढोकळा असाच आपल्याला मुरट ठेवायचा आहे आणि 10 मिनटानंतर लगेचच आपण तो सर्व्ह करणार आहोत. तर या पद्धतीनं हा ढोकळा एकदा नक्की बनवून बघा, तुमचा ढोकळा अगदी परफेक्ट तयार होईल आणि तुम्ही हवं तेव्हा तो बनवू शकता. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली आहे तर 1 लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.